आपले पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर मानला जातो, मात्र आता उसाला पर्याय म्हणून शेतकरी सेंद्रिय खपली गहू उत्पादनाकडे वळू लागलाय. या खपली गावाला आता देशभरातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली. कराड मलकापूर येथील संजय थोरात या प्रयोगशील शेतकऱ्यानं हा यशस्वी प्रयोग केलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात ऊसाचं 70% उत्पन्न घेतलं जातं. मात्र सततच्या ऊस उत्पादनामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन सुपीकता कमी झाल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलंय. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील जखिणवाडी येथील संजय थोरात या शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रात सेंद्रिय खपली गहू पिकाचं उत्पादन घेतलं असून मध्यम प्रतीची जमीन असूनही पीक अत्यंत जोमदार आलंय. खपली गहू हे पारंपरिक पीक असून सामान्य गव्हापेक्षा जास्त कॅल्शियम, लोह आणि प्रथिन असल्यानं याला देशभरातून मोठी मागणी असते. थोरात यांनी जमिनीची मशागत करून 15 नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टरनं पेरणी करून दर 10 दिवसांनी पाणी सोडलं. नेहमीच्या गव्हापेक्षा जास्त कालावधी या पिकांना लागतो. 150 दिवसात खपली गहू हा पक्व होतो. इतर पिकांपेक्षा जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणून खपली गहू असल्यानं शेतकरी या पिकाकडे आकर्षित होऊ लागलाय. यावर्षी मला जरा खपली गव्हामध्ये निसर्गानं चांगली साथ दिल्यागत वाटतं. यावर्षीच्या खपली गव्हामध्ये आणि इतर दरवर्षीच्या खपली गव्हामध्ये दरवर्षी फरक पडत होता. निसर्गाने दिलेली साथ यावर्षी मला आज विक्रमी वाटते, कारण साधारणतः यावर्षी मी 12 ते 14 क्विंटल उत्पादन यावर्षी एकरी असं काढणं. माझं हे साधारणतः 2 एकर क्षेत्र आहे. साधारणतः 28 ते 30 क्विंटलचे साधारणतः उत्पादन सरासरी खपली निघेल. गहू जर काढला तर साधारणतः 22 ते 24 क्विंटलच्या दरम्यान सरासरी ह्या वर्षी पडेल असा माझा अंदाज आहे. आगामी काळात कमी पाणी आणि कमी कालावधील पिकांची शेतकऱ्यांनी निवड करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक उत्पादित होऊ शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाची निवड करावी असं आवाहन राज्य शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केलंय. माझा शास्त्रज्ञांना, महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना, शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना असा सल्ला आहे की खपली गहू हा वाढत्या तापमानाला प्रतिसाद देणारा गव्हाचा प्रकार आहे आणि त्याचं उत्पादन कसल्याही परिस्थितीत गव्हापेक्षा कमी येत नाही. उलट त्याचा बाजारभाव जर आपण पाहिला आणि कमर्शियल किंवा व्यापारी शेती जर गव्हाची केली या खपली गव्हाची, तर शेतकऱ्याला ऊसापेक्षा अधिक उत्पादन जर त्याचा पाण्याचा खर्च, कालावधी आणि त्याला लागणारे श्रम हे जर विचारात घेतलं तर या गव्हाच्यापासून शेतकऱ्याला अधिक पैसे मिळू शकतात. खपली गहू सध्या दुर्मिळ होत चालला असून जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे खपली गहू सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील शेतकरी या पिकाच्या उत्पादनाकडे वळल्यास नक्कीच कमी खर्चात चांगला नफा मिळवू शकतील. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.